आता ह्या सर्व यंत्रणा अलर्ट आहेत आणि जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांना, नागरिकांची गैरसोय, नागरिकांना त्रास, जीवितहानी होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात. आमची सर्व यंत्रणा आहे. पूर परिस्थिती किंबहुना ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी NDRFच्या सर्व तुकड्या ज्या आहेत या तुकड्या तैनात आहेत, SDRFच्या आहेत. मी स्वतः सकाळपासून आपले विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य सचिव या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की पाऊसचं प्रमाण जास्तीचं आहे आणि त्यामुळे आपली जी यंत्रणा आहे, आपत्कालीन यंत्रणा, SDRF आहे, NDRF आहे आणि आपल्या विविध महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व आपत्कालीन व्यवस्था ह्या सर्व यंत्रणा अलर्ट आहेत आणि जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, मदतीच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांना, नागरिकांची गैरसोय, नागरिकांना त्रास, जीवितहानी होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात. आमची सर्व यंत्रणा आहे, जिल्हा प्रशासन अलर्ट आहे आणि अगदी सगळे लोक आपापल्या जिल्ह्यामध्ये आमची सर्व यंत्रणा फील्डवर अलर्ट आहे. NDRFला माहीत आहे ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती किंबहुना ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी NDRFच्या सर्व तुकड्या ज्या आहेत या तुकड्या तैनात आहेत, SDRFच्या आहेत, त्या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणा आहेत, या सर्व यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये. त्यांना जे जे काय रेस्क्यू करणं, त्यांना मदत करणं याच्या सगळ्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत. पाऊस नक्कीच जास्ती पडलेला आहे परंतु पावसामुळे कुठेही अनुचित प्रकार दुर्घटना होऊ नये अशा सूचना दिल्या. मैं सुबह से ही हमारे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त इनके संपर्क में हूँ, उनको मैंने सूचित किया है. बारिश ज़्यादा हो रही है और बारिश के वजह से जो नागरिक है उनको किसी भी तरह की तकलीफ ना हो ऐसी सूचनाएँ और जहाँ जहाँ सुरक्षित जगह पर उनको शिफ्ट करना है उनकी सूचना दी है. हमारी आपातकालीन व्यवस्था जो है जिला प्रशासन, SDRF, NDRF इनको सभी को सूचित किया गया है ताकि किसी को भी तकलीफ ना हो, किसी को गैरसोय ना हो और उनको समय पर मदद करने का करने की सूचनाएं सब सोडले सगळं सोडले. आता तर मंत्रालयातले देखील सोडले आपण आणि अरे भैया अभी तो जल्दी छोड़ दिया है, अब बारिश का वातावरण देखते हैं. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे आणि शेवटी काही गोष्टी, काही दुर्घटना या पावसात होऊ नये यासाठी प्रशासन जेवढी काळजी घ्यायची तेवढी घे. नागरिकांनी देखील अरे ओ जाने तो बारिश देखो ना क्या बैठक याच्यामध्ये अशा प्रकारचा जेव्हा अलर्ट आपला IMD देतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे घराबाहेर कामाशिवाय आपण न पडता सुरक्षित जागी, सुरक्षित स्थळी आपण राहावं
अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी विनंती आवाहन करतो. आणि आपण जसं IMD आपल्याला सूचित करते, रेड असेल, ऑरेंज असेल, अलर्ट जेव्हा देतात त्यावेळेस आपण देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी अशा प्रकारची विनंती मी नागरिकांना करतो. सर, सर, एक दुर्भाग्यपूर्ण घटना हुई, जाते एक 4 महीने का बच्चा पानी में नाले में गिरा है. बारिश आज ज्यादा है, इसमें अभी मंत्रालय कर्मचारी, हमारे स्कूल बच्चे सब लोगों को छुट्टी दी है. और नागरिकों से भी मेरी अपील है कि ऐसे जब बारिश ज़्यादा होती है तब आप भी सुरक्षा के सभी उपाय नागरिकों ने भी इसका पालन करना चाहिए और सहयोग करना चाहिए. शासन पूरी तरह प्रशासन अलर्ट है, नागरिकों को कोई भी किसी भी तरह की तकलीफ ना हो ऐसी यंत्रणा सरकार ने अलर्ट रखी है. मैंने भी सबको सूचित किया है. बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है, जहाँ पे 4 महीने हिंदी में बोला ना सर, हिंदी में क्या अलर्ट है, हिंदी में बैठने का 4 महीने. मैंने म्युनिसिपल कमिश्नर को कहा है कि जहाँ रेलवे बंद है वहाँ पर BST को लगाकर उनके सभी जो हमारे रेलवे प्रवासी है उनको सुरक्षित जगह पर उनके घर तक छोड़ने का इंतजाम करने की सूचना भी मैंने दी है. सर, कितने दिनों का अलर्ट है?